हाय फ्रेंड्स, आज मी आजचा व्हिडिओ मी 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेली आहे। तर यात आपण केमिस्ट्रीमधील केमिकल फॉर्म्युले कसे तयार करायचे ही मेथड बघणार आहोत। यासाठी आपण क्रिसक्रॉस मेथड वापरणार आहोत। तर हा जो व्हिडिओ आहे तो मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम ॲज वेल ॲज सेमी इंग्लिश मीडियमच्या मुलांनाही फार उपयुक्त आहे। हे जे फॉर्म्युले आहेत ते परीक्षेतही विचारले जातात, पण काही वेळा आपल्याला ते लक्षात राहत नाही। तर फास्ट आणि क्विक कसे तयार करायचे हे केमिकल फॉर्म्युले आपण आज ते बघूयात। तर यासाठी तुम्हाला पिरियॉडिक टेबल पार्ट पाहिजे, त्यातील सिम्बॉल, त्यातील एलिमेंटचे सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर, त्यांच्या व्हॅलेन्सी, ह्या तुम्हाला तोंडपाठ असायलाच हव्यात, तुम्हाला हे करायला अवघड जाईल। ओके, चला फ्रेंड्स, तर आपण हे तयार करूयात। तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही पेन आणि पेन्सिल, तुम्ही वही आणि पेन सोबत घेऊनच बसा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं होईल। चला, तर आधी आपण जो कंपाऊंड घेतलेला आहे तो आहे सोडियम हायड्रॉक्साईड। चल, सोडियमचा जो सिम्बॉल आहे ते आहे Na, आणि हायड्रॉक्साईड त्याचा सिम्बॉल आहे OH। Na-ची जी व्हॅलेन्सी आहे म्हणजे सोडियमची व्हॅलेन्सी ती आहे 1, आणि OH म्हणजेच हायड्रॉक्साईड त्याची पण व्हॅलेन्सी आहे 1। दोन्ही व्हॅलेन्सी सेम आहेत, तर हे कॅन्सल होणार आहेत। तर कॅन्सल झाल्यावर जो आपल्याला कंपाऊंड भेटतो तो आहे NaOH म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड। सेकंड कंपाऊंड आपण घेतलेला आहे लिथियम क्लोराईड। तर लिथियमचा जो सिम्बॉल आहे तो आहे Li, क्लोराईडचा सिम्बॉल आहे Cl। लिथियमचा जो लिथियमची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 1, क्लोराईडची व्हॅलेन्सी आहे 1, तर काय होणार, कॅन्सल। तर आपल्याला कंपाऊंड भेटला आहे LiCl म्हणजेच लिथियम क्लोराईड। थर्ड आपण कंपाऊंड घेत आहोत कॅल्शियम हायड्रॉक्साईड। तर कॅल्शियम याचा जो सिम्बॉल आहे तो आहे Ca, हायड्रॉक्साईड तर त्याचा आपल्याला माहितीच आहे OH। कॅल्शियमची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 2, OHची व्हॅलेन्सी आहे 1। तर फ्रेंड्स, आधी आपण काय केलेलं आहे, व्हॅलेन्सी इथं सेम होत्या, बघा सोडियम आणि हायड्रॉक्साईडचीही सेम होती 1-1, लिथियम आणि क्लोराईडचीही सेम होती 1-1, तर त्या कॅन्सल झाल्यात। पण इथे आपल्याला तसं करायचं नाही आहे। कॅल्शियमची व्हॅलेन्सी इथे 2 आहे आणि हायड्रॉक्साईडची आहे 1, दोन्ही पण डिफरंट आहेत, तर ह्या होणार क्रिस क्रॉस। तर फ्रेंड्स बघा, याला म्हणतात क्रिस क्रॉस मेथड। तर यात आपण आता याचे जे व्हॅलेन्सी आहेत ह्या याच्या बॉटमला जातील, तुम्ही याला पायाजवळही म्हणू शकता आपल्या बोलीभाषेत। तर आपण आधी हे लिहून घेऊया कॅल्शियमचं Ca। तर हे जे 1 आहे OHची जी व्हॅलेन्सी आहे 1, ते Ca-च्या बॉटमला जाईल। तर 1 आपण सहसा लिहित नाही 1 असल्यामुळे, म्हणून आपण Ca तसंच ठेवूया। तर इथे OH आणि 2 याच्या बॉटमला जाईल। पण फ्रेंड्स, इथे एकच एलिमेंट नाही आहे, हायड्रॉक्साईडमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन दोन्हीही एलिमेंट्स आहेत, त्यामुळे इथे डायरेक्ट 2 लिहायची नाहीत, ही चुकीची पद्धत आहे। तर यात आधी आपण ब्रॅकेट घेऊया आणि मग 2। तर याला तुम्ही CaOH2 असं वाचू नका, याला वाचतात CaOH टेकन ट्वाईस। जर इथे 3 आले तर CaOH टेकन थ्राईस असं घेणार आहोत। चला, आपण आपल्या लास्टच्या एक्झाम्पलकडे वळूया, सिल्वर ऑक्साईड। तर यात आपण सिल्वरचा सिम्बॉल आहे Ag आणि ऑक्साईडचा O। Ag-ची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 1 आणि ऑक्साईडची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 2। तर फ्रेंड्स, वरच्या एक्झाम्पलसारखंच डिफरंट व्हॅलेन्सीज, दे विल क्रिस क्रॉस। ओके, सो टेक हिअर Ag, अँड हे जे 2 आहे हे याच्या बॉटमला जाणार। आता फ्रेंड्स, इथं दोन वेगळे एलिमेंट नाही आहेत, हे सिल्वर, हे एकच एलिमेंट आहे जो आहे सिल्वर। सो हे डायरेक्ट 2 घेतलं तरीही चालेल, ब्रॅकेट घ्यायची इथे आवश्यकता नाही। 2 आणि हा O जशाचा तसा, आणि 1 इथं बॉटमला येतो, पण 1 असल्यामुळे आपण तो घेत नाही, म्हणून याचा आता फॉर्म्युला झाला आहे Ag2O। ओके, मी तुम्हाला परत एकदा हे एक्झाम्पल्स कंपाऊंड्सचे नावं सांगते, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, लिथियम क्लोराईड LiCl, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH टेकन ट्वाईस। फ्रेंड्स, हे मेन आहे, हे नीट लक्षात ठेवा, CaOH टेकन ट्वाईस, 2 आल्यामुळे ट्वाईस,
जर 3 आले तर टेकन थ्राइस. सिल्वर ऑक्साइड Ag2O. सो फ्रेंड्स, असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील, त्यासाठी लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससाठी, शेअर केले तर तुमच्या फ्रेंड्सला कामी येतील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. थँक्यू.